महानगरपालिका के महापौर चुने जाने और महापौर का पद ग्रहण करने के बाद महापौर दयाशंकर तिवारी की उपस्थिति में पहली ऑनलाइन सभा का आयोजन नागपुर महानगरपालिका में किया गया था। इस सभा में नागपुर में वर्क ऑर्डर निकलने के बाद भी रोके गए शहर के विकास कार्यों पर अमल करते हुए 10 दिनों के भीतर विकास कार्य शुरू किए जाने के आदेश महापौर दयाशंकर तिवारी ने मनपा प्रशासन को दिए। यही नहीं, राज्य सरकार द्वारा विकास कार्यों के लिए आवंटित की गई 131 करोड़ की निधि को शहर के विकास कार्यों में किस तरह के नियोजन कर उपयोग में लाया जाए, इस बात पर जोर दिया गया। आज की सभा महापौर निवडून आल्यानंतर पहिली सभा होती। या सभेच्या व्यवस्थित संचालनासाठी प्रत्येक पक्षाचे नगरसेवकांनी मला जे सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांच्या अभिनंदनही करतो आणि आभारी व्यक्त करतो। सोबतच या सभेत इंटरनेट मध्ये कनेक्टिव्हिटी व्यवस्थित राहिली, ज्याच्यामुळे मी ह्याचं संचालन सुरळीतरित्या करू शकलो, म्हणून आमचे जे कर्मचारी याच्यात मदत करत होते त्यांचाही मी अभिनंदन आणि आभार करतो। ही पहिली सभामध्ये विशेषतः अनेक मुद्दे आहे, म्हणजे विशेष मुद्दे मी आपल्यासमोर मांडू इच्छितो। सगळ्यात पहिले तो आमचे थांबलेले जे वर्क ऑर्डर आहे कार्यादेश, ते कार्यादेश 10 दिवसाच्या अंतर्गत कार्यान्वित करण्याचे निर्देश सभागृहाच्या माध्यमातून देण्यात आले। माननीय अतिरिक्त आयुक्त, माननीय वित्त अधिकारी, माननीय चीफ इंजिनियर या तिघांची समिती प्रायोरिटीच्या बेसिसवर 10 दिवसाच्या आतमध्ये या सगळ्यांचे काम सुरू करण्याचा निर्देश सभागृहाच्या माध्यमात देण्यात आले आहे। दुसरा विषय, 131 कोटीची निधी शासनाकडनं महानगरपालिकेला मिळाली होती, ते तिजोरीमध्ये पडली होती, बँकेत पडली होती, ज्या त्यात काम झाले नसेल तरी 5 कोटी व्याज मिळाला। एकीकडे महानगरपालिकेकडे पैसे नाहीये, दुसरीकडे बँकमध्ये पैसे ठेवणं ही पद्धत चुकीची आहे। तरीही आज तो मुहूर्त निघाला आणि आज 131 कोटीचा नियोजन कोणकोणत्या कामामध्ये झाला पाहिजे याच्यावर चर्चा झाली। याच्यात लँड एक्विजिशन, सिमेंट रस्ते, जे 12,000 पोल आमचे उभे आहेत त्याच्यावर स्ट्रीट लाईट लावण्याचं काम यासाठी नियोजन करण्यात आला। एक आणखीन विषय होता भामटी परसोडीच्या नेल्को सोसायटीचा विषय होता। एक दलित समाजाची एक विडो लेडी, तिची जागेचा तो प्रश्न बरेच दिवसापासून प्रलंबित होता। एनआयटीने पूर्ण लेआउट सेक्शन करून दिला होता, पण एक बाईला त्रास देत होता, म्हणून ही नियोजन करून एक विधवा आणि दलित महिलांना मदत करण्याचा आम्ही प्रयत्न केला। याच्या सोबतच 15 नावाच्या आमच्या आदिवासी समाजाच्या एक अधिकारीची नियुक्तीचा विषय बरेच दिवसापासून पेंडिंग होता, त्याला सुद्धा आम्ही मंजुरी दिली। आमचे जे अवजदार बंधू आहे ज्यांच्याकडे कार्ड नाही आहे त्यांना सुद्धा नोकरीमध्ये समाविष्ट करण्यासाठी नियोजन करावा, याच्यावर सुद्धा आम्ही एक प्रस्ताव पारित करून शासनाला निवेदन केलेलं आहे की जे त्यांचे सर्व्हिस रेकॉर्ड आहे ते पाहून आपण हे सर्व केलं पाहिजे। असे महानगरपालिकेचे जे विद्यार्थी आहे त्यांच्याकडे टॅबलेट देण्याचा 2,14,00,000 प्रस्ताव आहे, ते सुद्धा आम्ही आज मंजूर केलेला आहे। असे अनेक विषय जे अमृत योजनेपासून पिण्याच्या पाण्याच्या पासून सगळ्याच आहे ते सुरू केले आहे। एक विशेष बाब आणखीन सांगू इच्छितो मी की महानगरपालिकेच्या 6 तारखेपासून जे अल्टरनेट डे वॉटर डिस्ट्रीब्युशनचा सिस्टम होता ते आज संपला आहे, उद्यापासून रेग्युलर पाण्याची सुरुवात होईल।